सध्या जगभर गाजत असलेल्या टिकटॉक या ॲपचे वेड सर्वच वयोगटातील लोकांना लागले आहे, परंतु ते समाज उपयोगी आहे की समाज विघातक हा प्रश्न भेडसावत आहे. याविषयीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी प्रीती देशपांडे यांनी. टिकटॉक हे ॲप भारतासह जगभरामध्ये तरुणांच्या मनावर राज्य करत आहे. तर या टिकटॉकच्या संदर्भामध्ये आपण काही तरुणांकडून जाणून घेणार आहोत, कारण या विरोधामध्ये न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. तर हे टिकटॉक ॲप मनोरंजनासाठीही यूज करतात, तसेच काही ह्याच्यामधून विपरीत परिणामही होत आहेत. तर जाणून घेऊया तरुणांकडून नेमकं टिकटॉक ॲप ते वापरत आहेत आणि वापरत आहेत तर कशा संदर्भामध्ये वापरत आहेत. मॅम, हां मॅम, ॲक्च्युली त्यात रिलिजनल व्हिडिओज खूप असतात. ॲक्च्युली त्यात त्यावरून भांडणं वगैरे किंवा आपापसात रिलिजनमध्ये भांडणं वगैरे होण्याची जास्त शक्यता असते की यंगस्टर्स, आजची यंग पिढी जी आहे ते ॲक्च्युली म्हणजे त्या व्हिडिओजवरून म्हणजे एकमेकांच्या धर्माला वगैरे रिलिजन्सला नावं ठेवण्याचं काम करते. सो ते थोडं हार्मफुल आहे, म्हणजे एंटरटेन आहेच, पण मोस्टली आजचा तुम्ही ट्रेंड बघाल तर त्या रिलिजनल व्हिडिओज जास्त येत आहेत टिकटॉकवर. सो ते जरा थोडं हार्मफुल आहे. सामाजिक दुविधा निर्माण होऊ शकते. मी ॲज अ एंटरटेनमेंटच यूज करते, बाकी सोशल सोसायटीवर काय इफेक्ट पडते आपण बघू शकतो. म्हणजे तिथे जे स्टंट्स वगैरे असतात, कुठे 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 काही जे सीन्स वगैरे असतात, मे बी ते सोशली, मेंटली, फिजिकली अफेक्ट करू शकते सोसायटीला. अच्छा, मग तुला काय वाटतं नेमकं की तुला माहिती आहे का तो ॲप कुठला आहे, कुठल्या देशांनी मेड केलेला आहे? नाही. अच्छा, तर तू चिनी मेड आहे. अच्छा, हां. तर तुला असं वाटतं का की ते बंद झालं पाहिजे? बंद, ऑफकोर्स बंद झालं पाहिजे, पण ॲज अ एंटरटेनमेंट सोर्स चांगला आहे ते. पण जर तुम्ही जास्त लिमिटच्या बाहेर ते यूज करत असाल तर ते नाही आहे चांगलं, बस इतकंच. तर टिकटॉक संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं, म्हणजे ते राहिलं पाहिजे ॲप की नाही राहिलं पाहिजे? नाही नाही, ते आक्षेपारा जर ॲप असेल तर ते 100% राहायला नको आहे. ते जर चांगलं म्हणजे त्याच्यामध्ये जर काही असे अश्लील वगैरे काही असतील किंवा काय, तर त्याचे अतिशय विपरीत परिणाम होईल तरुणाईवर. अच्छा, आणि जे जातीभेदांवरचे व्हिडिओ त्याच्यावर टाकले जातात, तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं नेमकं त्याच्यामुळे भविष्य काय होईल भारतात? नाही नाही, जातीयवाद हा भारतामध्ये तर म्हणजे असायला नकोच आहे. ते मुळात जातीयवाद हा बंदच व्हायला पाहिजे. मानवजात ही एकमात्र जात आहे, त्यामुळं ते जातीयवादी जर त्याच्यावर काही दाखवत असतील तर ते चुकीचं आहे. तर तुम्हाला वाटतं की ते बंद झालं पाहिजे? ते बंद झालं पाहिजे, 100% बंद झालं पाहिजे.